विद्यार्थ्यांचं लसीकरण हे अत्यंत प्राथमिकतेनं केलं जाईल, प्राथमिकता देऊन केलं जाईल असं सांगितलं गेलं। मात्र आता त्यांना लसीकरणातील नियमांचा अडथळा येतो। परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी अडचणीत, पहिला डोस मिळाला मात्र दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा। 85 दिवसांच्या अटीमुळे विद्यार्थ्यांना परदेशात जायला उशीर होणार आहे। लसीकरणातील नियमांचा अडथळा जाणवतोय। पहिला डोस मिळाला मात्र दुसऱ्या डोससाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे। या अटींमुळे विद्यार्थ्यांना जायला उशीर होणार आहे। विद्यार्थी आणि पालकांची दोन डोस मधील अंतर कमी करण्याची मागणी जोर धरते आहे।